चांदवड देवळा राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची वाहने चालवताना मोठी तारांबळ उडत आहे। वाहन चालकांना खड्ड्यांना वाचवताना अपघातांना सामोरं जावं लागतंय। या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। 4 दिवसांपूर्वी या महामार्गावर मतेवाडी शिवारात एसटी बसचा भीषण अपघात होऊन बसमधील वाहक महिलेसह एक प्रवासी महिलेला जीव गमवावा लागलाय, तर बसमधील 13 प्रवासी जखमी झाले होते। याच मार्गावर देवळा बाजूकडून मंगरुळ बाजूकडे येत असलेल्या ट्रेलरचा मतेवाडी शिवारात खड्डे वाचवताना अपघात झालाय। सुदैवाने चालकाने ट्रेलरवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली आहे, मात्र चांदवड देवळा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावर नेहमी अपघात होत आहे। या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी केली आहे। टोल नाक्यापासून तर मंगळूरपर्यंत भरपूर खड्डे झाले। बर, काय काय तकलीफ होती? खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होत आहे जास्त। आता बी मागे एक ऍक्सिडेंट झाला, आता एक ऍक्सिडेंट झाला, खड्डे भरपूर आहे, याची दक्षता घेतली पाहिजे। चांदवड देवळा महामार्गावरती दुसऱ्यांदा सुद्धा एवढ्या तिसऱ्या दिवसात सुद्धा अपघात घडलेला आहे, तर ह्या खड्ड्यांमुळे हा अपघात घडू राहिला। ह्या रस्त्याची तात्काळ काहीतरी शासनाने पाहणी करून त्याचे खड्डे बुजावण्यात यावा। देवळा मारुती मंदिर येथे हा अपघात झालेला आहे। दुसऱ्यांदा 100 मीटरच्या अंतरावर अपघात झाला दुसरा सुद्धा। जागर जनसांसाठी देवीदास जाधव, चांदवड।